शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या राज्यातल्या राजकीय घडामोडी वेगानं बदल होत आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई शिवसेना भवनात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे या बैठकीत पक्षांतर्गत झालेल्या बंडखोरीवर चर्चा होऊन बंडखोरांवर कारवाई करण्यासंदर्भात भूमिका घेण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे शिवसेना भवनावर होणाऱ्या या बैठकीसाठी खासदार अरविंद सावंत खासदार विनायक राऊत यांच्यासह विविध जिल्ह्यांचे प्रमुख यायला सुरुवात झाली आहे दरम्यान बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे देखील गुवाहाटी इथं त्यांच्या समर्थक आमदारांची आज बैठक घेणार आहेत कालही या गटाची बैठक झाली त्यात भविष्यातले राजकीय निर्णय घेण्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत अशी माहिती बंडखोर गटाचे पक्षप्रतोत भरत गोगावले यांनी दिली आहे आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारनं काढून टाकली असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे त्यामुळे उद्भवणाऱ्या स्थितीला राज्य सरकारच जबाबदार असेल असं शिंदे यांनी म्हटलं आहे राज्यातल्या कोणत्याही आमदारांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आलेली नसल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं शिवसेनेतल्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला आदेश देण्यात आल्याचं ते म्हणाले एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आरोपासंदर्भात गृहमंत्र्यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केलं शिंदे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून ट्विटरवरून केले, आरो केले जाणारे आरोप दिशा हे दिशाभूल करणारे आहेत असं ते म्हणाले राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलीस प्रशासनाचं कार्य असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार अजूनही असून अल्पमतात आलेलं नाही असा खुलासाही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केला राज्यातल्या अस्थिर राजकीय स्थितीच्या संदर्भात भाजपा नेते तथा विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सागरिया शासकीय निवासस्थानावर पक्षाच्या नेत्यांनी यायला सुरुवात केली आहे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले भाजपा आमदार जयकुमार रावल कालिदास कोळंबकर आमदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार धनंजय महाडिक आदी नेते आहेत